अंबरनाथ शहरातील व्यापारी वर्गाची संख्या लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक शशिकांत दोडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. भाजपच्या मागणीनुसार महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी छाया रुग्णालयात व्यापाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यास रुग्णालय प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घ्यावं असं आवाहन भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केलंय. आज प्रत्येक व्यक्ती, आज प्रत्येक व्यापारीला प्रत्येक व्यक्ती हा तिकडे जाऊन भेटतो. काही ना काही त्यांच्या खरेदी करण्याच्या निमित्त त्यांचा संपर्क होतो आणि प्रत्येक व्यापारीला 100 ते किमान 200 लोकांचा संपर्क हा दिवसभरात होतो. आणि हे सगळं करत असताना हा कोरोनाचा प्रसार होणं हे स्वाभाविकच आहे. आणि जर का आज अजूनसुद्धा देखील जर का व्यापाऱ्यांचं लसीकरण संपूर्ण झालं नसेल तर हे खूप खेदाची बाब आहे. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, त्यांनी येत्या 1 ऑक्टोबरला संपूर्ण हा दिवस वॅक्सिनेशनचा हा संपूर्ण व्यापाऱ्यांकरता तिकडे राखीव केला आहे. तसेच उद्याच्या शुक्रवारी म्हणजे 24 तारखेला जेवढे आमच्या किन्नर भगिनी आहेत त्यांच्याकरता देखील त्या ठिकाणी दिवस उपलब्ध करून आम्ही त्या ठिकाणी घेतला. तर आपल्या माध्यमातून मी आमच्या सर्व किन्नर भगिनींना, व्यापाऱ्यांना विनंती करतो की लवकर जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्या.